संघ पदाधिकाऱ्यांची भाजप पदाधिकाऱ्यांसोबतची बैठक जी आहे ती संपलेली आहे. नागपूरच्या रेशीमबाग परिसरात डॉक्टर हेडगेवार स्मृतीभवन परिसरामध्ये सकाळी 10:00 सुमारास ही बैठक सुरू झालेली होती. या बैठकीसाठी स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 9:30 सुमारास संघ कार्यालयामध्ये पोहोचलेले होते आणि जवळपास 3:15 म्हणजेच 5.5 तासापेक्षा जास्त कालावधी देवेंद्र फडणवीस संघाच्या या कार्यालयात होते. फडणवीस यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सुद्धा या बैठकीमध्ये उपस्थित होते. जी काही माहिती मिळत आहे, संघ परिवारातील विविध संघटनांची जी नियमित समन्वय बैठक होते त्या मालिकेमध्येच आजची बैठक जी आहे ती पार पडलेली आहे. दर काही महिन्यांच्या कालावधीमध्ये संघाचे जे वेगवेगळे प्रांत आहेत, कार्यक्षेत्र आहेत, त्या कार्यक्षेत्रातील संघ परिवारातील ज्या विविध संघटना आहेत त्यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची संघ कार्यालयामध्ये बैठक होत असते आणि त्याच मालिकेमध्ये ही बैठक झाली आहे. मात्र लोकसभा निवडणुकांच्या पूर्वी ही बैठक होत आहे. अखेरची समन्वय बैठक लोकसभा निवडणुकांच्या पूर्वीची आहे. स्वतः देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे भाजपच्या वतीने या बैठकीत सहभागी होतात आणि जवळपास 6 तास दोघेजण या बैठकीसाठी या ठिकाणी उपस्थित राहतात. ते पाहता महत्त्वाचे राजकीय विषय या बैठकीमध्ये चर्चेला होते अशी शक्यता आहे. तपशील जरी बाहेर आला नसला तरी 2019 लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी अशाच पद्धतीने समन्वय बैठक झालेली होती आणि त्याच्यामध्ये विदर्भातील जे काही प्रमुख लोकसभा क्षेत्र आहे त्यांचा मतदारसंघप्रमाणे आढावा तेव्हा घेण्यात आलेला होता. साधारणपणे निवडणुकांच्या पूर्वी मतदारसंघप्रमाणे आढावा घेऊन त्या मतदारसंघाचे विषय कोणते आहे, भाजपचे बलस्थान त्या ठिकाणी कोणते आहेत, कच्चे दुवे कोणते आहेत याचा एक आढावा घेतला जातो. त्या संदर्भातल्या काही सूचना जे आहेत त्या विविध संघटनांना दिल्या जातात आणि त्याच अनुषंगाने यंदाच्या लोकसभा निवडणुकाच्या पूर्वी ही बैठक झाली असावी अशी चर्चा आहे. मतदारसंघप्रमाणे याच्यामध्ये ज्या वेगवेगळ्या जागा आहेत त्यांचा आढावा घेण्यात आला असावा आणि त्याच अनुषंगाने आजची बैठक जी आहे ती फार महत्त्वाची आहे. स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 5.5 तासापेक्षा जास्त कालावधीसाठी या बैठकीमध्ये उपस्थित होते. त्याच अनुषंगाने आपल्याला म्हणता येईल की भाजप आणि संघ पदाधिकाऱ्यांची राजकीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची बैठक आज नागपुरात पार पडली आहे. काल पश्चिम महाराष्ट्राच्या अनुषंगाने पुण्यामध्येही अशीच एक बैठक पार पडली होती याची माहिती मिळालेली आहे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.